नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज काय नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दहावी बोर्डाचे परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्र जाहीर झालेले त्या संबंधात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण वेळापत्र मी दाखवणारे प्रूफचं सहाय्याने तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येईल आणि अतिशय महत्त्वाची माहिती ही दहावी बोर्डाचे जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी असणार आहे व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल लायकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती दहावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात संपूर्ण अपडेट दिली जात असते म्हणून चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून जॉईन विसरू नका, नका तुम्हाला संपूर्ण अपडेट देत असतो खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले किंवा तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिसरणार आहे तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका आता जी महत्वाची माहिती त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती घेऊन जाईल आता विद्यार्थी मित्रांनो आपण जाणार संपूर्ण माहिती पाहण्यासाठी संपूर्ण वेळापत्र बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रूफवरती आले तुम्ही तर बघू शकता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्र जाहीर झाले आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण तुम्ही बातमी बघू शकता तेवीस डिसेंबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच एस एस सी एच एस सी एक्झाम बोर्ड महाराष्ट्र दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्र जाहीर करण्यात आले आहेत तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्र प्रसिद्ध केले आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा ही प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शाळांनी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही फॉर्म भरले जातील अर्ज जे काही तुमचे भरले जातील दहावी बोर्डाचे तर ते तुमचे अर्ज शाळेमध्येच भरले जात असतात आणि तुमचे शाळेमधून ते अर्ज भरल्याच्या नंतर तुमच्या शाळांना सूचना दिले की ते शाळा मित्रांनो या वेबसाईटवरती लॉग इन करून संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट करायचे आहेत ठीक आहे आता बघा नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने सरळ डेटा बेसमध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार वीस ते अकरा जानेवारी दोन हजार एकवीस दरम्यान अर्ज भरावे भरण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तेवीस डिसेंबर म्हणजेच मित्रांनो तर तेवीस डिसेंबर दोन हजार वीस ते अकरा जानेवारी दोन हजार एकवीस दरम्यान अर्ज भरता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमची जी लास्ट डेट असणार आहे अर्ज भरण्याची ती आहे अकरा जानेवारी अकरा जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात त्यानंतर तर मित्रांनो बघा आणखी तर पुनर्परीक्षार्थी खाजगी विद्यार्थ्यांना बारा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस दरम्यान प्रचलित पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरू शकतील म्हणजे मित्रांनो जे काही विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी भरू इच्छितात त्यांच्यासाठी मित्रांनो खाजगी विद्यार्थ्यांना बारा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस दरम्यान ते प्रचलित पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरू शकतील त्यानंतर दरम्यान राज्यात कोविड नाईन्टीन संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं होतं त्यामुळे मार्च दोन हजार वीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै दोन हजार वीस मध्ये जाहीर करण्यात आले होते तुम्हाला सर्वांना माहिती असेल आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अर्ज भरण्याचं वेळापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी याबाबतही परीक्षा मंडळानं सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनांचं तुम्हाला लक्ष ठेवायचे असतील आता मित्रांनो बघा दरम्यान राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्ष वायकडे यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली होती तर विद्यार्थी मित्रांनो तुमची दहावी आणि बारावीची ज्या परीक्षा होणार आहे त्या सुद्धा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याबाबत मित्रांनो शिक्षणमंत्री वर्ष गायकडे यांनी माहिती दिली होती त्यासमोर तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार आहे की परीक्षा पुढे ढकलण्या जाणार आहेत की नाही जाणार आहे कधी होणारी परीक्षा त्यासमोर तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट या चॅनलवरती दिली जाणार आहे म्हणून चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका आता बघा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या बारावीच्या परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील यावर सरकारचा विचार सुरू आहे तर फेब्रुवारी मध्ये बारावीच्या त्यानंतर दहावीमध्ये दहावीच्या परीक्षा सध्या मार्चमध्ये घेण्यात येतात तर मित्रांनो त्या परीक्षा तुम्हाला सर्वांना मार्ग पुढे ढकलण्यात येतील यावर सरकारचा विचार सुरू आहे बारावीच्या एप्रिलमध्ये आणि मे महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात घेण्यावर विचार सुरू आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा बारावीच्या ज्या परीक्षा ते एप्रिलमध्ये घेण्याचा विचार चालू आहे आणि दहावीच्या ज्या परीक्षा आहे त्या मित्रांनो मे महिन्या महिन्यामध्ये घेण्याचा विचार चालू आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली आहे एक्झाम कधी होतील तेही तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगून दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला तर एक लाईक नक्की करा तुम्हाला यामध्ये खूप महत्त्वाची अपडेट दिली आहे ती म्हणजे अर्ज भरण्याची डेट सांगितलेले लास्ट डेट अकरा जानेवारी असणार आहे दुसरं की तुमच्या परीक्षा हे पुढे ढकलल्या जाऊ शकतात कशा प्रकारे ढकलल्या जाऊ शकतात तुमच्या परीक्षा मे मध्ये होऊ शकतो दहावीच्या 12 एप्रिल मध्ये होऊ शकतात असं सांगितलेलं आहे पण विद्यार्थी मित्रांनो या संबंधी तुम्हाला वेडो वेडिओ अपडेट आपल्या चॅनल दिले जाणार आहे म्हणून चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलैकन दाबायला विसरू नका कारण कि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोर्ड परीक्षेसंबंधात संपूर्ण अपडेट या चॅनेल दिली जाईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तिथं मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेसंदर्भात संपूर्ण अपडेट देत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघता आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत पण जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणते अपडेट होणार आहे तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईंट व्हायला विसरू नका इथे मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देत असतो खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्हीही जॉईन व्हायला विसरू नका म्हणून जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि तुम्हाला फ्रीमध्ये संपूर्ण अपडेट दिली जातात म्हणून जॉईन व्हायला विसरू नका आणि फ्रीमध्ये तुम्ही चॅनलही सबस्क्राईब करू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि जर तुमची काही अडचण असेल तर ते तुम्ही बिंदास्पणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जे काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता तुम्हाला कोणतीही अडचण नसणार आहे तुम्ही विचारू शकता तुमचे जे काही डाऊट असतील तेही तुम्ही विचारू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढचे अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद